काही वेळापूर्वी या क्लिप ज्या आहेत तुम्हाला दाखवलेल्या होत्या आणि याच्यामध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता जो आहे त्याचं आणि रामदास कदम यांचं आणि किरण सोमय्या यांच्या सोबतच संभाषण जे आहे ते आम्ही तुम्हाला दाखवलेलं होतं मनसेने या क्लिप ज्या आहेत समोर आणलेल्या होत्या आणि या सर्व प्रकाराबाबत बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे नेते रामदास कदम रामदास कदम ची स्वागत आहे तुमचं एबीपी माझा मध्ये रामदास कदम जी सुरुवातीला हा तुम्हाला आहे की हा संपूर्ण प्रकार समोर आलेला आहे असं कधीही सोबत किंवा शिवसेनेच्या नेत्यांबाबत ऐकिवात नव्हतं मात्र हा प्रकार समोर आलेला आहे असं का घडलेलं आहे आणि या संपूर्ण प्रकाराबाबत तुमची पहिली प्रतिक्रिया माझी पहिली प्रतिक्रिया अशी आहे की या सगळ्या ऑडिओ क्लिपचा मी धिक्का करतो मी निषेध करतोय आहे याच्या आधी देखील या दोघांनी माझ्यावरती धादांत खोटे आग मागच्या पाच महिन्यामध्ये जवळजवळ दहा पथकं पक्षात घेऊन केलेली आहेत त्या बाबतीमध्ये दोघांच्या वती हायकोर्टामध्ये मी मारहाणींचा दावा टाकलेला आहे आणि तो दावा चालू आहे हे दोघंही अतृप्त आत्म्या आहेत संजय कदम यांना माझ्या मुलाने विधानसभेमध्ये पाळलेला आहे माझा मुलगा तिथे आता आमदार आहे दापोली मतदारसंघामध्ये तिथं संजय कदम होते आणि वैभव खेडे या दोघांनाही मी मोठा केला ह्या या दोघांचा राजकीय मी आहे वैभव खेडेकर यांची खेड नगर परिषदमधील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरण मी बाहेर काढले आहेत आणि तो प्रस्ताव त्यांना अपात्र करण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना घेऊन प्रयत्न केला ते थांबवण्याचं पण ते थांबलं नाही आणि म्हणून हे दोघांनी एकत्र येऊन मागच्या पाच सहा महिन्यापासून अनेक पत्रकार परिषदा माझ्या विरोधात घेतल्या मला बदनामी केली त्यांच्यावरती मी दावे ठोकलेत ते दावे चालू आहेत हा प्रसाद कर्वे जो ते म्हणत आहेत माझा पिय आहे दुरान्वयी देखील माझा पियेचा काय संबंध तसं येत नाही उलट प्रसाद कर्वेचा मुलगा हा मनसेचा काय गवता आहे अनिल परब आणि आमचे स माझे संबंध अतिशय मैत्रीचे घट्ट आहेत माझा मुलगा तिथे आमदार आहे माझ्या मुलाला तिथले पालकमंत्री म्हणून अनिल परब सगळं मदत करत असतात त्याला सहकार्य करत असतात आणि म्हणून एका बाजूला पक्षाच्या माध्यमातून मला बदनाम करणं पक्षश्रेष्ठीच्या मनामध्ये माझ्या विविधामध्ये किल्मिस निर्माण करणं आणि तिथं खेडमध्ये आपली राजकीय पोळी भाजून घेणं हा एक, का एक, एक मी कार्यक्रम याच्या माध्यमातून पाहायला मिळतो आहे एक व्हिडिओ क्लिप मी त्यामध्ये पाहिली त्यामध्ये असं म्हटलंय मी की किवीट सोमयांची पत्रकार पक्ष झाली की त्यांना माझ्याकडे घेऊ नये जो माझ्या पक्षाच्या मुळावरती उठला आहे त्या माणसाला कुठलाही शिवसेनेचा नेता आपल्याकडे बोलू शकतो का ही साधी गोष्ट आहे आणि म्हणून कालच्या विधानसभेच्या निवडणुकीला देखील माझ्या आवाजामधल्या मा अशाच व्हिडिओ क्लिप बनवल्या गेल्या आणि त्या मुस्लिम समाजाला मी शिवाय घालतो आहे म्हणून प्रत्येक मोहल्यामध्ये ते ऐकून दाखवल्या आमची मतं कम करण्यासाठी त्याबाबत देखील मी खेडपोषणला तेवढे कंप्लेंट केलेली आहे तक्रार केलेली आहे तर याचा किड सोमयांचा माझा दोघांमध्ये कधीच संबंध आला नाही आमचं कधी भेट नाही कधी बोलणं नाही कधी चर्चा नाही हे सगळं राजकीय हेतूनं मला बदनाम करण्यासाठी आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी विशेषतः रामदास कदमवरती बोललो की संबंध महाराष्ट्रामध्ये आपल्याला कसे मिळते हे मागच्या दोन चार महिन्यामध्ये त्यांच्या लक्षात आलेलं आहे म्हणून सातत्याने हे आहे एकदा याच्या आधी मी दावे त्यांच्यावर टाकलेत आता याबाबत देखील मी न्यायालयामध्ये हायकोर्टामध्ये जाणार आणि यांच्यावर दावे मी ठोकणार रामदास कदमजी म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ऑडिओ क्लिपमध्ये जो आवाज आहे तो तुमचा नाही आहे शंभर टक्के माझं तेच म्हणणं आहे म्हणून मी तुम्हाला उदाहरण दिलं कुठलाही शिवसेनेचा नेता असा म्हणू शकतो का की क किरीट सोम्या पत्रकार पक्ष झाली की त्याला माझ्याकडे घेऊ नये असा कोण कुठलाही नेता जो माझ्या पक्षाच्या मुळावरती उठला आहे त्याला मी असा बोलू शकतो का ही साधी गोष्ट आहे आणि याच्या आधी देखील माझ्या आवाजामध्ये मा दे, व्हिडिओ क्लिप बनवून विधानसभेच्या निवडणुकीला प्रत्येक मोहल्यामध्ये वाजवले वाजवल्या आहेत माझी मतं कमी करण्यासाठी आणि मला बदनाम करण्यासाठी त्याची कंप्लेंट देखील मी खेडपोषणला याच्या आधी देखील केलेली आहे हे नवीन नाही आहे दोघांच्या बाबतीमध्ये या दोघांनी आजच नाही सातत्यानं ते माझ्याभोवती धादांत खोटे आरोप करत आहेत आणि मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यातला हा एक भाग आहे रामदास कदमजी तुमचा या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनिल परब यांच्याशी काही बोलणं झालेलं आहे का तुम्ही त्यांना भेटणार आहात का नाही नाही मला वाटतं माझ्या पक्षाचा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे हा मी गेली चोपन्न वर्ष पक्षामध्ये काम करतोय मी शिवसेनेचा एक जबाबदार नेता आहे माझ्याकडून असं पाप कदापि घडणार नाही पक्षाच्या पाठीत खंजीक कुपासण्याची भूमिका माझी कधी असू शकणार नाही हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिकाला माहिती आहे माझी ओळख संबंध महागाष्ट आहे आतापर्यंत कुठल्या शिवसेनेच्या नेत्यासोबत किंवा कुठल्या शिवसेनेच्या नेत्यानं तुम्हाला कॉल केलेला आहे काही बोलणं झालेलं आहे का नाही 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 बोलणं झालं नाही आणि मला वाटत नाही माझ्या माझ्यावरती कोण अविश्वास दाखवल असं मला वाटत पण नाही मात्र संपूर्ण घडलेला प्रकार फार गंभीर आहे त्यामुळे तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहात का अहो गंभीर नाही हो याच्या आधी पण अशा अशा व्हिडिओ त्यांनी खोट्या नाट्या दाखवलेल्या आहेत याच्या आधी मी त्यांच्यावर दावे ठोकलेत दोघांच्या वरती दोघांच्या वरती मानविचे दावे टाकलेत आणि ते हायकोर्टामध्ये चालू आहेत हे काही नवीन नाही आहे त्यांचं कामच एवढं आहे की फक्त मला बदनाम करणं ते दोघेही शिवसेनेमध्ये होते दोघांनी पक्षाची बेईमानी करून गद्दारी करून पक्ष सोडला आहे आता एवढी माझ्या पक्षाची काळजी त्यांना कशी साठली हे स्पष्ट होत आहे ना धन्यवाद अभाग मी आपला रामदास कदम, कदम जी काही एक शेवटचा प्रश्न तुम्हाला मी विचारते की तुम्ही काय कायदेशीर पाऊल या संदर्भात उचलणार आहात का हो य मी न्यायालयामध्ये जाणार मी न्यायालय मध्ये जाणार याच्या आधी मी त्यांच्यावर दावे ठोकले दोघांच्या वरती या बाबतीमध्ये पुन्हा मी न्यायालयामध्ये जाणार ठीक आहे धन्यवाद रामदास कदम जी तुम्ही आमच्याशी हो बोला धन्यवाद रामदास कदमजी तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट